हॅलो, नमस्कार. मी विजय भंडारे, या ठिकाणी सातारा या शाहूनगरीचं, एकेकाळी शाहूनगरी ही नावानं प्रसिद्ध असणारं हे सातारा शहर, याबद्दल आपण सकाळच्या समयी आपण इकडचं प्रत्यक्ष इकडं घेतो आहे. तेव्हा बांधव ग्रुपवर असणाऱ्या सर्व ग्रुप सदस्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आणि आपला बांधव ग्रुप विजय भंडारे हा चॅनल आपण लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करून सदस्य व्हा. बेल आयकॉन आपण दाबल्यानंतर आपणाला नोटिफिकेशन मिळतील नवनवीन व्हिडिओंचे. आणि शेअर करा. तर खरोखर आपण आत्ता सध्या इकडचा हा परिसर पाहतोय, अत्यंत सुंदर आणि मनमोहक असं दृश्यचित्र या सातारा नगरीचं आपणाला दिसत आहे. एकेकाळी शाहूनगरी या नावानं असणारं हे शहर हा समोर आहे, तो अजिंक्यतारा किल्ला आहे. आणि इकडचा आपण प्रत्यक्ष हा चार भिंती परिसर समोरचा दिसतो, तो हा चार भिंतीचा हा परिसर आहे. आणि इकडचा हा जो विभाग आहे तो आपण इकडचा पाहू शकता प्रत्यक्ष थेट. या ठिकाणी हे जे शाहूनगर आहे ते सातारा शहर आणि एकेकाळी मराठींची राजधानी असणारं हे शहर आपण पाहू शकता. अत्यंत सुंदर असं इकडचं दृश्य दिसते आहे. शिवाय इकडच्या परिसरामध्ये काही झोपडपट्टीसुद्धा आहे आणि इकडं काही गगनचुंबी इमारतीसुद्धा झालेल्या आहेत. आणि इकडं या परिसरामध्ये असणारा जो भाग आहे तो आपण आता प्रत्यक्ष पहा. अशा पद्धतीनं आपणास हे संपूर्ण चित्र दिसत आहे शहराचं. सिमेंटची ही जंगलं झालेली आहेत. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आपणाला पाहता येईल की इकडचा हा जो विभाग आहे तो कशा पद्धतीचा आहे. इकडच्या परिसरामध्ये इकडं आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे जे शहर आहे ते प्रत्यक्ष आपणाला पाहता येईल. या अगोदरही मी या सातारा नगरीचा व्हिडिओ केलेला आहे. सातारा नगरीमध्ये वेगवेगळे विभाग आहेत, जसं की बसप्पा पेठ, गडकरी आळी, वेगवेगळे असे नाव आहे, सदर बाजार, प्रत्येक विभागाला असं नाव काहीतरी आहे. आणि त्याचं मातपुरा पेठ असेल किंवा कुंभार पेठ असेल, दिल्लीची बाग असेल, निसारकर पेठ असेल, इकडं शाहूनगरचे इथं भाग आहे, शिवपुरी असेल, वेगवेगळे जे भाग आहेत ते भाग आपल्याला प्रत्यक्ष इकडं पाहता येतात. आणि त्याची ऐतिहासिक अशी माहिती आहे, जसं की करंजामध्ये हा जो भाग आहे तो इकडं आपण पाहू शकतो. अत्यंत सुंदर असा हा परिसर दिसत आहे. परंतु जुनी अशा काही घरंसुद्धा आहेत झोपडपट्टीची, आणि त्या ठिकाणी सुद्धा राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसं की अशा पद्धतीनं गार्डन, टेरेस गार्डनसुद्धा आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे सौरऊर्जेचे सिस्टीम सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत सुंदर असं इकडचं वातावरण आहे. शिवाय राहणीमानसुद्धा उंचावण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. अत्यंत सुंदर असा हा देखावा दिसत आहे. आणि खूप मॉडेल स्कूल, एक शांत शहर म्हणून या शहराचा उल्लेख केला जातो. तर तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर असे इमारती, डोलेजंग इमारती, मनमोहक असं दृश्यचित्रण आपणास या ह्याच्यामध्ये दिसत आहे. परंतु या सिमेंटच्या जंगलामध्ये झाडं तोडून किंवा चांगले शेतीचे हे करून इकडे हे केलं जातं, तर अत्यंत सुंदर असा हा परिसर आपणास दिसत आहे. हा समोरचा आहे तो NH4 आहे, डी मार्ट वगैरे हा एरिया दिसतो. आणि खऱ्या अर्थानं उंच अशा इमारती इकडं झालेल्या आहेत. परंतु या शहरामध्ये असणारं बागबगीचेचं महत्त्वसुद्धा फार जास्त आहे, कारण तुम्ही पाहू शकता इकडं झाडे झुडपे किती आहे. स्वच्छ सुंदर असं शहर आहे. आणि शिवाय नॅचरली हवा, ऑक्सिजन सुद्धा मिळतो आहे. अत्यंत सुंदर असं या परिसरामध्ये आपणाला पाहता येईल. अजिंक्यतारा किल्ला जो आहे तो आपणाला तोही दिसत आहे. तर अजिंक्यच असं नाव पडलेलं आहे. त्याच्या ऐतिहासिक माहितीवरतीसुद्धा मी एक छोटासा व्हिडिओसुद्धा केलेला होता. अत्यंत सुंदर असा हा परिसर
आपणास पाहावयास मिळतो. तर खऱ्या अर्थानं या शहराची ओळख इतिहासामध्ये आहे. मराठ्यांची राजधानी म्हणून या शहराला विशेष असं महत्त्व आहे. शिवाय या परिसरामध्ये असणारी शेती किंवा असणारं वेगवेगळं भाग आहे तोसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तेव्हा आपण विजय भंडारे या यूट्यूब चॅनलला आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि आपण तो व्हिडिओ आवडला की लाईक करायचा आहे आणि आपण सबस्क्राईब करा सदस्य व्हाया चॅनलचे आणि शेअर करा अशी एक नम्र विनंती आपणास करण्यात येत आहे. बेल आयकॉनची घंटी दाबल्यानंतर आपणाला वेगवेगळे नोटिफिकेशन मिळतील नवनवीन व्हिडिओंचे. तरी आम्ही असेच व्हिडिओ आपल्याला माहितीसाठी प्रेरणात्मक सामाजिक कार्य धार्मिक कार्य यासाठी आम्ही हे सर्व व्हिडिओ वगैरे करत असतो आणि आपणाला इकडची माहिती व्हावी हाच आमचा एकमेव उद्देश आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.